टाइम्स न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया दिवसभरातील ताज्या घडामोडी. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं कोथळीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या निमित्तानं मार्गदर्शन. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं आदर्श विद्यालय कोथळी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या निमित्तानं विद्यार्थी पालन पोषण आहार व तृणधान्य महत्व या विषयावर शासनाच्या शिक्षण विभागानं ठरवल्याप्रमाणे तृणधान्याचं महत्व कृषी पर्यवेक्षक श्री संजय सुतार यांनी ज्वारी, बाजरी, नाचणे, वरई, कोडो मिलेट, राळे या प्रत्येक धान्याचं महत्व व त्यापासून मिळणारे अन्नघटक प्रथिने व त्यामुळे शरीरात तयार होणाऱ्या रोगप्रतिकारक शक्ती याचं उत्तम उदाहरण व आहारातील माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रथम सर्वांचं स्वागत शाळेच्या मुख्याध्यापक श्री पुदाले यांनी केलं, तर प्रास्ताविक प्रशांत राजमाने यांनी केलं. सर्वांची ओळख व कार्यक्रमाचं नियोजन कृषी मित्र सागर मिंचे यांनी केले, तर आभार शिक्षक अभिनंदन शिरोटे यांनी मानले. यासाठी त्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात बाजरीमध्ये आहे आणि व्हिटॅमिन्स भरपूर आहे, त्यामुळे ते नुसतं बाजरीची भाकरी आणि खरडात खाऊन सुद्धा अगदी बघूनपर्यंत तासा दीड तासांमध्ये एक ट्रक ऊस भरतात. तेवढं आपल्याला कष्ट झटतं का बघा? आपले लोक तेवढं कष्ट करत नाही, आपल्याकडच्या लोकांना तेवढे कष्ट सोसत नाही. मग ह्या बाजरीमध्ये एवढं सगळं आहे. आज बघतोय आपण, जर एखादा ऍक्सिडेंट झाला तर ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये त्या माणसाला नेलं जातं, पण ते ऍक्सिडेंट पेक्षा आज ऑर्थोपेडिक दवाखान्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त पेशंट कसे जे असतील तर गुडघे विकार आहे, कुंभारदुखी आहे, मणक्याचे विकार आहेत, मानेच्या मणक्याचे विकार आहेत, कुणाची सांधे दुखतात. तर शरीरामध्ये चांगल्या पद्धतीचं कॅल्शियम त्या ठिकाणी वाढतं, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी हे अतिशय भरपूर प्रमाणात ह्या नाचणीमध्ये आहे. हे नाचणी व्हिटॅमिन ए जर बघितलं आपण तर तुम्हाला फळामधून मिळतं, मग ते आंबा असेल सीझनरी मिळणार, तुम्हाला आंबा असेल, पपई असेल, यामधून व्हिटॅमिन ए बी. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.